अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2 मतदारसंघाची मतमोजणी इथे लोकशाही भवनमध्ये होणार आहे, अमरावती आणि बडनेरा. बाकी इतर मतदारसंघाची मतमोजणी त्या त्या मतदारसंघामध्ये होणार आहे. त्याच्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे प्रशासनातर्फे. सिक्युरिटी अरेंजमेंट्स, 3 टायर सिक्युरिटी अरेंजमेंट असते काउंटिंगसाठी, त्याचीसुद्धा पोलिसांनी नियोजन केलेलं आहे. बाकी प्रत्येक मतदारसंघामध्ये EVM मशीनसाठी 14 टेबल्स लावण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट आणि ETPBS-साठी वेगळी टेबल्स लावण्यात आलेली आहे प्रत्येक मतदारसंघाने आहे. आणि काउंटिंग सेंटरवर आतमध्ये फक्त कॅन्डिडेट्स, त्यांचे इलेक्शन एजंट्स आणि मीडिया पर्सन्स हेच अलाउड राहणार आहे. मात्र काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल फोन कोणाला अलाउड होणार नाही, म्हणून मला सर्वांना आवाहन करायचं आहे, काउंटिंग सेंटरवर जे काही नियम आम्ही आता घोषित केलेले आहेत, जे काही आदेश घोषित केले आहेत, ते सर्वांनी पालन करावे, जेणेकरून उद्या मतमोजणी शांततेत करता येईल.